नमस्कार मित्रांनो, जुगाडू शेफ चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार तंदुरी चहा. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण चहा बनवून घेऊ. त्यामध्ये एक कप पाणी. आता आपण 1.5 चमचा साखर टाकून घेऊया. यामध्ये तुम्ही आलं वेलची सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. पण चहा पावडर ही साखर वितळल्यानंतर टाकायची, त्यामुळे चहाची चव ही उत्तम लागते. आपली साखर वितळलेली आहे, आता आपण त्या चहा पावडर टाकून घेऊया. आपण चहा पावडर टाकून घेतलेली आहे, आता आपण एक उकळीपर्यंत वाट बघूया आणि त्यानंतर आपण त्यात दूध टाकूया. आपल्या चहाला उकळी आलेली आहे, आता आपण त्यात दूध टाकून घेऊया. दूध टाकून झालेलं आहे, आता आपण एक उकळीपर्यंत वाट बघूया. चहाला उकळी सुद्धा आलेली आहे. गॅस बंद करूया आणि आपण चहा उतरवून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. आता आपण तंदुरी चहासाठीचा मडकं गरम करून घेऊया. छोटं मडकं घेतलेलं आहे. हे मडकं चारी साईडून नीट एकदम चांगलं गरम करून घ्यायचं आहे 15 ते 20 मिनिटं. आणि आपलं मडकंही गरम झालेलं आहे, आता आपण ते साईडला घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. आता आपण एक भांडं घेऊया, त्यामध्ये आपलं गरम केलेला मडका ठेवून घेऊया. आता आपण त्यामध्ये चहा टाकून घेऊया. आणि अशाच प्रकारे आपला तंदुरी चहा तयार झालेला आहे. आता आपण हा चहा सर्व्ह करून घेऊया. आपला तंदुरी चहा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तंदुरी कॉफी सुद्धा बनवू शकता. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी लगेच जुगाडू शेफ चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा. धन्यवाद.